नमस्कार, मी करुणा विजय गुरु। तर आपण यापूर्वी फ्लिपबुक कशी तयार करायची हे पाहिलेलं आहे। तर या फ्लिपबुकला म्युझिक कसं द्यायचं किंवा संगीत कसं द्यायचं ते आज आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला माहिती असेल, प्रथमतः गुगलमध्ये जायचं। गुगलमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे फ्लिप HTML फ्लिप HTML 5 असं टाईप करायचं आहे। सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे फीचर्स दिसतात। त्यामध्ये मी यापूर्वीच साइन अप केल्यामुळे मी लॉग इनला जाणार। लॉग इनला माझं फ्लिपबुक जे सेव आहेत किंवा माझे फ्लिप्स येथे ओपन होतील। ओपन झाल्यानंतर आपण नवीन एखादी फ्लिपबुक डाउनलोड करून घेण्यापेक्षा जी यापूर्वीच माझी जी फाईल आहे त्याला आपण म्युझिक किंवा इतर काही ऑप सेटिंग कशा प्रकारे करायचं ते पाहूया। त्यासाठी तीन बटणावर क्लिक करा। मग अशा प्रकारचे फीचर्स तुम्हाला दिसतील। त्यामध्ये माझे ऑलरेडी तयार असलेले मी बुक घेणार आहे, तर ह्या डिफॉल्टला मी क्लिक करणार आहे। यामध्ये माझे ऑलरेडी अपलोड केलेले बुक तुम्हाला येथे दिसतील। तर यातील महिला दिवस कर्तबगार महिला या बुकला आपण संगीत देऊया। त्यासाठी सेटिंगचं चिन्ह आहे त्याला क्लिक करा, म्हणजे आपल्याला सेटिंग करता येईल। हे केल्यानंतर हे पुस्तक संपादित केलेलं आहे, आपल्याला ह्याला एडिट करायचं आहे। तेव्हा इथं ब्रशसारखं जे चिन्ह आहे त्या ब्रशला क्लिक करा। ब्रशला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुम्ही त्या बुकविषयी दिलेली माहिती आपल्याला दिसेल। तर मी बुकला नाव दिलेलं आहे महिला दिन कर्तबगार महिला वेशभूषा, त्याचं वर्णन केलेलं आहे। हे वर्णन तुम्ही आणखी काही शब्दात वाढवू शकता। त्यानंतर आपल्याला हे केलेलं आहे ते अप्लाय करायचं आहे, अर्ज करायचं आहे, म्हणून आपण अशा पद्धतीने केलेलं आहे। त्यानंतर पुन्हा ब्रशला क्लिक करायचं, पुस्तक माहिती आपली अपलोड झालेली आहे। टेम्पलेट पाहूयात आपण, अशा प्रकारचे टेम्पलेट ओपन होतील। तुम्हाला यापैकी एखादी टेम्पलेट निवडायची आहे, तर मी कोणतीही टेम्पलेट तुम्ही निवडा, सक्रिय ही टेम्पलेट मी निवडली। पुन्हा अर्ज करायचं, इंग्लिशमध्ये याला अप्लाय करायचं असे म्हणतात। अप्लाय झालं की पुन्हा या ब्रशला क्लिक करायचं। आपण टेम्पलेट अप्लाय केलं आहे, आता स्टायलिंगला जाऊया। वेगवेगळ्या स्टाईल्स आपल्याला देतात, इथं थीम देता येतात। अशा प्रकारचे थीम आहेत, कोणती थीम तुम्हाला द्यायची ती थीम चॉईस करा। आता मी ही थीम चॉईस केली, तिला अप्लाय करा म्हणजेच अर्ज करा। अशा प्रकारे तुम्ही केलेली थीम अप्लाय होते। लगेचच आपल्याला इथं थीम चेंज झालेली तुमच्या लक्षात आलेली असेल, मागं वुडन लुक थीम आलेली आहे। त्यानंतर पुन्हा ब्रशला क्लिक करा। स्टायलिंगमध्येच आपल्याला डिझाईन करायचं आहे, म्हणून डिझाईनला क्लिक करा। डिझाईनवर मुख्य टूलबार, ब्रँडिंग, गॅलरी, कव्हर अशा प्रकारचे ऑप्शन येतील। याने मुख्यला पहा, मुख्यला अशा प्रकारची सेटिंग केलेली आहे। पार्श्वभूमी आपली वुडन लुक आपण चॉईस केलेली आहे। अशा प्रकारे पानं उलटण्याचा जर तुम्हाला आवाज पाहिजे असेल, पान पलटल्याचा आवाज, तर ध्वनी फ्लिप करा तर पान पलटलेला आवाज येईल। परंतु मला म्युझिक द्यायची असल्याने मी ध्वनी फ्लिप ऑफ ठेवलेली आहे। अशा प्रकारच्या ह्या सेटिंग तुम्ही बदलू शकता। अर्ज करा पुन्हा। पुन्हा ब्रशला क्लिक करा। मला डिझाईनमध्येच टूलबारवर जायचं आहे, आता टूलबारवर क्लिक करा। नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं काही गोष्टी ह्या सावकाश होत असतात। टूलबार ओपन झालेला आहे। अशा प्रकारचे सेटिंग आपल्याला करता येतात, बटणाचा रंग असू देत, टूलबारचा रंग, फॉन्ट, अशा प्रकारे मुख्य पृष्ठ आपल्याला इथं बदलता येते। मुख्य पृष्ठावर तुम्हाला काय हवं ते करता येते। अशा प्रकारचे आलेले, फुल स्क्रीन हवा आहे का, फुल स्क्रीन मी ऑन ठेवलेला आहे।
अशा प्रकारच्या सेटिंग आहेत। आता मला ॲटो प्ले करायचं आहे। ॲटो प्ले केल्यामुळे म्युझिक आपोआप स्टार्ट होईल। तर अशा प्रकारचे आहे। इथं जे पळवाट आहे किंवा हे मला नेहमीच म्युझिक ठेवायचे म्हणून मी नेहमी असं क्लिक केलेलं आहे। पार्श्वध्वनी जे आहे ते मला ठेवायचं आहे बॅकग्राऊंड साऊंड म्हणून मी ऑन केलं। आता फाईल निवडायची। फाईल निवडूयात आपण। फाईल्समध्ये म्युझिक द्यायचं। MP3 म्युझिकच अपलोड होतात, बाकीच्या म्युझिक अपलोड होत नाहीत। मग MP3 जिथं आहे ते आपण आधी बघून ठेवायचं की आपले MP3 कुठं आहेत। तर माझ्या व्हॉट्सअपला मी काही MP3 अपलोड केलेले आहेत, त्या मी इथं करेन। ओके करायचं। अशा प्रकारे अपलोड होताना तुम्हाला दिसेल इथं म्युझिक अपलोड होत आहे। म्युझिक अपलोड झालेलं आहे। आपण वाजून बघूया एकदा। म्युझिकचा आवाज बघा, म्युझिक आलेला आहे। अशा प्रकारे आपण म्युझिक अपलोड केलेलं आहे त्याला अर्ज करा। अर्ज केल्यानंतर पुन्हा ब्रशला क्लिक करा। इथं ब्रँडिंग, गॅलरी, तुम्हाला जे काही करायचे आहे ते ऑप्शन तुम्ही घेऊ शकता। फॉन्टचा कलर मी बदललेला आहे। पुन्हा ब्रशला क्लिक करा। मी कव्हर, बुकचं कव्हर कसं आहे ठेवायचं आहे मला ते मी चेंज करणार आहे। बाकीच्या तुम्ही सेटिंग्स तुम्हाला हव्या तशा तुम्ही बदलू शकता। आपलं म्युझिक ॲड झालेलं आहे। कव्हर बघूया आपण, आपल्याला बुक कोणत्या कव्हरची पाहिजे ते आपण इथं चेंज करू शकतो। अशा प्रकारे बुक आपल्याला चेंज करता येतात। तर मी सैलपान असं जर घेतलं तर आपण त्याला अर्ज करूया। तर स्पायरल बँडिंग झालेलं बुक हे तर तुम्हाला दिसेल। तर आपण हे प्ले करून पाहूया शकतो। प्ले केल्यानंतर आपण जे चेंजेस केलेले आहेत किंवा बदल केलेले आहेत ते आलेत की नाही आपण चेक करून घेऊ शकतो। ॲटो प्ले केल्यामुळे ॲटो प्ले आलेला आहे। बॅकग्राऊंड कलर वुडन लुक दिसत आहे। पुन्हा स्पायरल बँडिंग आपल्याला दिसत आहे। फक्त आपल्याला